स्टेडियम बारामती बाबा साहेब आंबेडकर बारामती कॉलेज झालं पाहिजे, बारामतीला मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, सगळं काही तिकडे झालं पाहिजे. बाकीचे तालुके ओस पडून राहिलेले आहेत. आमच्या पाठीमागून विकास झाला आंबेगाव तालुक्याचा, त्याच कारण हे होत की इथले आमदारांवर मला कोणाची निंदा करायची नाही, परंतु दुसऱ्याच्या पुढे धावण्याची त्यांच्यामध्ये ताकद नव्हती आणि जुन्नर तालुक्याच्या विकासाला त्याच्यामुळे खीळ बसली. खरं तर दादांचं मार्गदर्शन घ्यायचंय आपल्याला, दादांचं मार्गदर्शन घ्यायचंय. काय मार्गदर्शन घ्यायचंय? ती निवडणूक कशी लढायची, आपण काय केलं पाहिजे, आपल्या घराघरातून कसे प्रयत्न केले पाहिजेत, नातेवाईकांना काय केलं, फोन केले पाहिजेत, जाऊन भेटलं पाहिजे, आपल्याला या निवडणुकीला कशी दिशा द्यायची. आणि म्हणून शिवाजीराव काकडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या गावचा सगळ्यात जास्त सरपंच पद भूषवलेला माणूस आहे. कधीही कोणाला कधीही कोणतंही काम असेल ग्रामपंचायतीचं कधी अडवलं नाही. आमचे शिवाजी नाना काकडे, आमचे दादाभाऊ काकडे या ठिकाणी सरपंच, बाई तुमचे सासरे ते देखील उपस्थित आहेत. त्यांनी देखील आम्ही लहान लहान असायचो ते सरपंच असायचे, फॉर्म घेऊन यायचे, म्हणायचे स्टँडवर जा, काहीच विचारायचं नाही, सही करायची द्यायचं. सर्वसामान्यांना त्यांनी नेहमी आधार दिलेला आहे. इथं चांगली चांगली माणसं उपस्थित आहेत असं समजायचं काही कारण नाही की आपण कमी आहोत, आपण कसा काय प्रचार करणार, आपल्यामुळं काय होणार, सगळं काही आपण घडवू शकतो. आणि म्हणून तुम्हाला अत्यंत नम्रपणाने अत्यंत हात जोडून तुमच्या पुढे वाकून झुकून एक प्रार्थना आहे पिंपळवटीकरांच्या पुढे की जुन्नर तालुक्याला वैभवशाली करण्याकरता नुसत्या पिंपळवटीला नाही, शरद दादाच्या पाठीशी भक्कमपणानं आपण सर्वांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे. सगळं पक्ष वृक्ष सगळं जात धर्म पंत सगळं सोडून दादाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. काही लोकांना कळत नाही, काही लोक ते पक्षाचा पुढाक लावून धरतात, माझा पक्ष हा, माझा नेता तो, माझा नेता तो, आणि काही नेता करत नाही, काही करत नाही, सारा पटवतो, आपल्याला फसवतो, आणि जो आपल्यासाठी जागरूक आहे, रात्रंदिवस काम करतो, त्याच्याकरता आपण 100 वेळा जागे लावूया आणि 2024 ची निवडणूक जिंकायचा फर करूया. जय भीम, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. म्हणून देखील जगण्याचा अधिकार नाही. मी फुले शाहू आंबेडकरवादी आहे, फुले शाहू आंबेडकरवादी. कशी फार महत्वाची आहे निवडण्यासाठी, नेता घालायचा लग्नात आमच्या पत्रिकेमध्ये नव्हता, शरद भीमाजी सरवले आणि मग ते तिथे राहणार आणि मग ते फिरवणार तिथं, त्याच्याकरता ही आमदारकी नाही, ही आमदारकी वेगळी आहे बाबांनो. तुमच्या आमचं दुःख त्याचा तुकडा पाडण्याकरता आणि आमच्या लोकांना सुखाचे दिवस आणण्याकरता ही आमदारकी जुन्नर तालुक्याची आहे. आणि तुम्हाला सांगतो स्वप्न का होते, अपक्ष शरद दादाला निवडून आणायचंय, आपले कार्यकर्ते बोलले जुन्नर आपल्या पिंपळवटीच्या 12 वाड्यांमधून बाहेर पडा, आमचा अभिजित बोलला, आमचे अण्णा बोलले, आमचा अजितदादा बोलला, संदीप बोलला, आमचे हुसेनबाई बोलले, सगळ्यांनी बाहेर पडा पिंपळवटीतून. नुसती आमदार की 2200 कोटीचा विकास जुन्नर तालुक्यामध्ये करू शकते, नुसती आमदार की रस्त्यांचं जाळं